राज्यामध्ये विधानसभेचे वारे जोरदार वाहत आहेत. पाहूया त्यासंदर्भातल्या टॉपलाईन बातम्या. लोकसभेला पवार ठाकरेंकडे पाहून नाही तर मोदींविरोधातील मतदान महाविकास आघाडीला. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. अंतरवाली सराटीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण आणि जरांगे यांच्या भेटीला महत्व. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा. चंद्रपुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची राज ठाकरे यांच्याकडून चाचपणी. संभाव्य मनसे उमेदवारांबाबत देखील चर्चा. चंद्रपूरमध्ये राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटात तुंबळ हाणामारी. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध. भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटसोबतच आमदार दत्ता मामा भरणे यांच्या गुलाबी जॅकेट माफ करा शर्टची इंदापुरात जोरदार चर्चा. इंदापूरमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या बॅनरवर दत्तमामांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो. पैसे घेऊन गुवाहाटीला पळून जाण्यापेक्षा मेलेलं बरं. माणसांचं सर्व हरवलं तरी चाललंय, मात्र आत्मविश्वास हरायला नको. उन्मेष पाटील नक्की मंत्री होणार तर करण पवारांचं अजून लग्नाचं वय. ते नक्कीच निवडून येतील. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये धुळ्यामध्ये दोंडाईच्या शहरामध्ये शेतकरी मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचं आयोजन. संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार. पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का. शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश.